हाँ सर बोला. अगं काही नाही, आपलं सकाळी नीट बोलणं नाही झालं ना, म्हणून मी तुला फोन केला. सर आय एम सो सॉरी, पण मी आता खरंच बोलण्याच्या कंडिशन मध्ये नाही आहे. अंजली काय झालं काय, मला नीट सांगशील का? सर कारण अजून ठामपणे मी काहीच सांगू शकत नाही. म्हणजे मला एक गोष्ट कळली आहे पण अजून खात्री नाही आहे, त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही. ओके, तू एक काम कर, तू जरा शांत हो. सर प्लीज जरा काही दिवस आपण या विषयावर नको बोलूया ना. ज्या क्षणी मला खात्री पटेल आणि ठामपणे मी बोलू शकेन ना, मी स्वतः तुम्हाला फोन करेन. प्लीज सर ठेवते फोन. हिला काय झालं अचानक, कशी का वागतेस? ग्लुकोज. ऐक ना, आज खूप पेशंटची गर्दी नाहीये ना? तशी जास्त गर्दी नाहीये, म्हणजे आले तर फॉलोअपला तीन चार जण येतील. ठीक आहे, मी एक काम करतो, मी जरा मुंबईला जाऊन येतो, तू इथे हँडल कर. हा अचानक मुंबईला निघताय, कॉफी डेट? हा अरे नेहमी डेटवरच जात असतो का मी? अरे ग्लुकोज जरा महत्वाचं काम आहे तिथे, अर्जंट काम आहे, मी तुला नंतर सांगतो ना, तुला समजवतो. हा तू इथे हँडल करशील ना? हा तुम्ही बिंदास जा, इकडचं टेन्शन नका घेऊ. यादव यादव भारी पडायला लागलंय. जी गोष्ट आजवर कधी कुणालाही समजली नाही ती शोधायला निघाली हे अंजली, आणि आजवरच तिचं रेकॉर्ड बघता ती स्वस्थ बसणार नाही. स्वस्थ बसणार नाही सप्रे, ती स्वस्थ बसणार नाही. काहीतरी नवीन चाल खेळली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. या बुद्धिबळाचा काही उपयोग नाही. ती रोहिणी सगळं काय एसी चालू आहे तरी इतका घाम का? डॉक्टर राऊत आपण काहीही करून असं काहीतरी केलं पाहिजे की ती अंजली आपण हॉस्पिटल सोडून गेली पाहिजे किंवा तिला काढून टाकलं पाहिजे. होईल पण मग अचानक इतकं टेन्शन का घेताय? तुम्हाला कळत कसं नाहीये आपल्याकडे वेळ कमी आहे. म्हणजे कळत काय नाही राऊत? मे आय कम इन सर? काय आहे